परशुराम घाटातली दरड दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही दुर्घटना मानव निर्मित असल्याची याचिका ग्रामस्थांनी दाखल केली होती। या प्रकरणी चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात 5 कंपनी डायरेक्टरसह 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। गेल्या वर्षी 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे परशुराम घाटातली दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला होता तर 6 घरांचं नुकसान झालं होतं। गुन्हा नोंदवला, FIR नोंदवला, मनुष्यवधाचा 304 अ या खाली FIR नोंदवून या सर्व ग्रामस्थांना न्याय द्यायचा प्रयत्न केला। या संदर्भात मी पोलिसांना सुद्धा मी अभिनंदन बोलतो, त्यांनी सुद्धा आमच्या या न्यायालयीन लढाईला साथ देऊन FIR नोंदवलं। मुंबई गोवा महामार्गावरील पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात। परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, त्यामुळे पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आमडस मार्गे लोटे इथं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या असंख्य गाड्या चिरणीमध्ये अडकून पडल्यात। मुसळधार पावसामुळे आंबोली धुक्यात हरवून